नमस्कार, मी वैष्णवी कतलकर चांदा मिररच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करते. आता जाणून घेऊया आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पैशाच्या वादातून मुलानेच वडिलांची हत्या करून रेल्वे रुळावर फेकल्याची धक्कादायक घटना राजुरा तालुक्यातील सिंधी गावात उघडकीस आली आहे. तिरुपती धानोरकर असे मृताचे तर निखिल धानोरकर असे आरोपी मुलाचे नाव आहे. काही दिवसापूर्वी तिरुपती धानोरकर यांनी स्वतःच्या मालकीची एक एकर शेती विकली, यातून त्यांना काही रक्कम सुद्धा प्राप्त झाली. या पैशावरून तिरुपती व त्याचा मुलगा निखिल धानोरकर यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात मुलाने वडिलांना मारहाण केली, यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हत्या लपवण्यासाठी आरोपी मुलाने वडिलांना सिंधी जवळील रेल्वे रुळावर नेऊन फेकले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी यांनी घटनास्थळी भेट दिली. रेल्वे विभागाच्या तक्रारीवरून मर्ग दाखल करण्यात आला, मात्र ही हत्या असल्याचा संशय बळावल्याने याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली, तसेच मृतकाची ओळख पटवून मुलगा निखिल धानोरकरला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस करण्यात आली, मात्र आरोपी मुलाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी सक्तीने विचारपूस केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली, तसेच पैशाच्या वादातून ही हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. हत्तीमध्ये रेल्वे ट्रॅकवरती एक इसमाचा मृतदेह पडलेला आहे आणि त्याचे फोटोही आम्हाला मिळाले की त्या इसमाचं धड आणि वरचा मुंडक्याचा भाग वेगवेगळा पडलेला होता. आणि सदरचा प्रकार झाल्यानंतर आम्हाला एस पी साहेबांनी आणि ॲडिशनल एस पी सरांनी मला आदेशित केलं की तुम्ही तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करा आणि सदर घटनेची चौकशी करून आम्हाला कळवा. त्यानुसार आमचे पी एस आय कापडे, पी एस आय गदादे, ए पी आय बोबडे आणि एल सी बीच्या सर्व टीम घटनास्थळी गेल्या आणि त्यांनी त्या घटनेची पाहणी केली. तो प्रकार हा सुसाईड असा दाखवला गेला होता, परंतु आमच्या अधिकाऱ्यांनी आणि पथकाने संशय व्यक्त करीत ज्यावेळी त्या इसमाच्या मृत झालेल्या इसमाच्या घरी भेट दिली तर काही संशयित रक्ताने भरलेले चप्पल, रक्ताचे डाग दिसून आले आणि त्या अनुषंगाने मयत झालेल्या इसमाच्या मुलाकडंच आमच्या पथकांनी इंटरोगेशन केलं. त्याला उलट सुलट तपासामध्ये शेवटी तो कबूल झाला. सदर इसमाने कालच काही विक्री करून पैसे आले होते आणि त्याला दारूचं व्यसन असल्यामुळे त्याच्या मुलाला त्याचा राग होता आणि मुलगा त्याला पैशाची मागणी करत होता, परंतु त्यांनी पैसे न दिल्यामुळे त्याने रागाच्या भरात त्याच्या स्वतःच्या जन्मदात्या पित्याचा मुलाने खून केल्याचं निष्पन्न झालं आणि तो त्यावेळेस पसार झाला होता. आमच्या पथकाने त्याला शेतापेने अटक केली आहे. सदरबाबत विरोध पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्याला ते हँडओव्हर केलेलं आहे.